प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकनेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कडे पठार रुरल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन आणि इंदू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सलग 17व्या वर्षी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ झालाय। जेजुरी कडे पठार रुरल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे आयोजित या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण जेजुरी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, कोळ विहिरे तसेच गावचे सरपंच महेश खैरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी इंदू स्कूलच्या संस्थापिका श्रीमती इंदुमती कुटे, सामाजिक कार्यकर्ते आबा घाटे, नामदेव कुदळे, आप्पासाहेब सोनवणे, प्राचार्य सरिता कपूर, माजी मुख्याध्यापक नितीन राऊत, इंदू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य पुरुषोत्तम रोटे आदी उपस्थित होते। स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी वक्तृत्व कलेचे अंग असायला हवे। वक्तृत्व कलेच्या सुप्त गुणांना डॉक्टर रामदास कुटे यांच्या माध्यमातून संधी दिली जाते। देशाचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे यांनी सांगितले। या स्पर्धेसाठी तालुक्यातील 45 विद्यालयातील 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।